नमस्कार, मी प्रणित मेढे. लेट्स अप मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर फतवा या मूवीची टीम आलेली आहे. मी सर्वांचं स्वागत करतो. आपल्याबरोबर आहेत प्रतीक, श्रद्धा, नील आणि सुमित. आणि काय सांगाल, म्हणजे टीमबद्दल काय सांगाल तुमच्या, किंवा कसा थॉट कसा होता, तुमची जर्नी कशी होती, कशा पद्धतीने पुढे गेलं सगळं काही. सगळ्यात बेसिक जी जर्नी आहे, एक मूवी आहे, मूवी एका थॉटपासून चालू होती, राईट? तर थॉट काय तुमच्या मूवीचा? सर्वप्रथम थॉट हा होता सर चित्रपट बनवण्याआधी, की एक अशी गोष्ट दाखवायची आहे किंवा माझे कॅरेक्टर्स असे असावे, प्रसंग असे असावे जे तुम्ही रिअल लाईफमध्ये बघताय. बऱ्याचदा असं होतं की आपण चित्रपट बघून येतो पण त्यातलं आपल्याला काहीच, तसं कॉलेज, तसा नायक, तशी नायिका आपल्याला आपल्या गल्लीत आवारात बघायला भेटत नाही. मला ते काही दाखवायचं होतं जे आपल्यातलं आहे, म्हणून मी कलाकार घेतानाही आपल्यातलेच घेतले. श्रद्धा सांगायचं झालं तर नगरची आहे, मुख्य भूमिकेत आहे. निलेश मुख्य भूमिकेत आहे, तो नगरचा आहे, निलेश वैरागर. सुमितही नगरचा आहे आणि लोकेशन्स नगरचे आहेत. तर थॉट हाच होता सर की जे आपल्या आजूबाजूला घडतंय. आता फतवा आपलं टायटल आहे, फतवा म्हणजे आपण सर्रास ऐकतोय, बिलकुल आपल्या सर्वांना माहिती आहे, बातम्यात ऐकणं सगळं एक सेन्सिटिव्ह विषय. तर थॉट हाच होता सर की जो विषय आपण कायम ऐकतोय, बातम्यातनं बघतोय, आपल्या कानी पडतोय, वाचतोय, आपण बरेच जण अनुभवतात सुद्धा, तर तो विषय इतका वंचित आहे, इतका दुर्लक्षित आहे की तो मला कुठेतरी पडद्यावर आणायचा होता. राईट. आणि अगदी याच्यातला रिस्क फॅक्टर हा सांगायचा की आज 9 तारखेला चित्रपट रिलीज झालाय आणि काल मला सेन्सर सर्टिफिकेट भेटलं 4 वाजता. तर फर्स्ट डे पासून ते सेकंड अटेम्प्ट होता, सेकंड कन्सिडरेशन होतं, हा रिकन्सिडरेशन होतं. तर मग माझी बेसिक स्टोरी एवढी आहे की फर्स्ट डे म्हणजे कागदावर पहिला पेन टेकवला तेव्हापासून रिलीजच्या 24 तास आधीपर्यंत मी स्ट्रगलच करतो. येस. आता ते फतवा नाव जे आहे, तर त्या नावातूनच बऱ्याच गोष्टींची चर्चेला उदान येतं किंवा बऱ्याच गोष्टी समजून जातात, कळून जातात. तर मग असं नाव काय ठेवलं किंवा ह्या नावामागची जर्नी काय? सर नाव तर 2016लाच मी हे केलं, रजिस्टर केलं, हा मंडळामध्ये. मला बऱ्याच लोकांनी हे प्रश्न विचारले की तू आत्ता मुद्दामून करतोय का? म्हणलं नाही, माझ्याजवळ पेपर आहे की माझं 2016 नाव रजिस्टर आहे. आणि मी एका इंटरव्ह्यूमध्ये बोललोय, इथे मी परत बोलू इच्छितो की मी नाव स्क्रिप्टला दिलं नाही आहे सर, ते आलं आहे. कविता आपण लिहित नाही, कविता येते त्या प्रकारचं. तर मला नाव आलं आहे म्हणून त्या मुद्द्याला, त्या स्क्रिप्टला सगळ्यात चपलक बसणारं नाव फतवाचं. एक स्ट्रॉंग थॉट होता त्या नावाचा आणि तो ज्या वेळेस ती स्क्रिप्ट आणि ती जर्नी चालू होती त्याच्यातनं ते आलेलं आहे. अगदी त्या नावासाठी सुद्धा फाईट केलं मी. येस सर. तर तो फतवा नक्की काय हे बघण्यासाठी तुम्हाला आज चित्रपटगृहात जाणं गरजेचं आहे. राईट. नाही, नक्की नगरकर चांगली साथ देतील या पिक्चरला, कारण की नगरचे कलाकार, नगरचे लोक सगळ्यांनी मिळून जो कष्ट करून हा पिक्चर बनवलेला आहे, त्यासाठी नक्कीच नगरचे लोक त्याला साथ देतीलच. पण त्याचबरोबर आता तुम्हाला मी विचारू शकतो की तुमचा ह्या फिल्म इंडस्ट्रीतला प्रवास कसा चालू झाला, किंवा तुम्ही कसं ह्या टीमला अटॅच झाले, त्याची मागची काय स्टोरी आहे? तर माझी पहिली मीटिंग फतवाची 6 वर्षांपूर्वी झालेली, आणि त्या मीटिंगमध्ये मला प्रतीक डिरेक्शन पण करतोय, रायटिंग पण केली आहे त्यांनी. तर त्यांनी मला सांगितलेलं खूप क्लिअरली की मला असं कॅरेक्टर हवं आहे निया, तू अगदी तशीच आहे, पण ॲक्टिंग नाही आली तर मी काहीच करू नाही शकत आहे, सो तू ऑडिशन्सला ये, ऑडिशन्स होतील, नियाच्या कॅरेक्टरसाठीसुद्धा ऑडिशन्स होतील आणि थ्रू आउट महाराष्ट्र ऑडिशन्स होतील, तर तू ये. मग ऑडिशन आणि त्या मीटिंगमध्ये मला 2 वर्षांचा टाईम भेटला. मग त्यात मी स्वतःला प्रिपेअर केलं, मूवीज बघायला लागले. एक ऑडिशनच्या आधी मी छोटासा वर्कशॉप पण केलेला ॲक्टिंगचा. मग मी ऑडिशन्स दिले, मग ऑडिशन्सनंतर पण मला असं क्लॅरिटी नव्हती दिली ह्यांनी की मी करते आहे हा पार्ट. मग वर्कशॉप झाला, मी सगळ्या जणांनी 48 डेजचं वर्कशॉप केलं सोबत अष्टीलाच इथे. अच्छा, राईट, कड्यामध्ये, अष्टीच्या बाजूला, कडा अष्टी म्हणायची सर, राईट, हो, कड्यामध्ये वर्कशॉप झालं, हो. तर मग तिथेही असं मला काही क्लॅरिटी नव्हती. जेव्हा ऑलमोस्ट हाफ वर्कशॉप झाला त्यावेळेस मला असं वाटलं की नाही, मे बी मलाच हे कॅरेक्टर देतील. आणि मग त्यानंतर 6 महिन्यांनी शूट झालं आणि शूट होण्याच्या 10-15 दिवसाआधी मला कॉल आला की आपण शूट करतो आहे. आणि तेव्हाही मला असं नाही सांगितलं, मी या करते असं डिरेक्टली, हां आपण शूट करतोय, तुला यायचं आहे. सो मला कळलं की कॅरेक्टर डिटेल्स वगैरे नाही, ते मला वर्कशॉपमध्ये सांगितलेलं, बिकॉज आम्ही मी
त्या नियासाठी प्रिपेअर करत होते वर्कशॉपमध्ये. सो मला स्क्रिप्ट सरांनी किंवा प्रतीकनी पहिल्याच दिवशी मला सांगितलेलं की अशी अशी स्क्रिप्ट आहे आणि मला ती खूप आवडलेली, कारण तुम्ही टीझरमध्येच बघताल, ट्रेलरमध्ये बघताल, इतकं छान माझी एंट्रीज त्यांनी असं फ्लिपनी दिली आहे, हेअर फ्लिप होतोय, किंवा माझे आईजचे क्लोज शॉट्स लागले जे युजली मराठीमध्ये नाही होत, तर ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की मला फर्स्ट मूवीमध्येच हे सगळं करायला भेटलं. एक्सपेरिमेंटल होतं, वेगळं होतं, हो राईट, हो माझं जे कॅरेक्टर आहे निया ते पण इतकं छान लिहिलेलं आहे प्रतीकनी, इतके शेड्स आहेत, मला असं वाटतं की फर्स्ट फिल्ममध्ये कुणाला इतकं एक्सप्लोअर करायला नाही भेटत आणि जे मला भेटलंय आणि आय होप मी त्याला जस्टिस करू शकले, ते तुम्ही जाऊन आज थिएटरला बघताल. प्रेक्षक ते सांगतीलच, ते कळेलच, त्याच्या वादच नाही, आणि तुम्ही चांगलंच केलेलं असेल याच्याबद्दल आम्हाला ठाम विश्वास आहे. तुला मला स्पेसिफिकली हा प्रश्न विचारूशी वाटतो की 5 वर्षाची किंवा 6 वर्षाची जर्नी आहे ह्या मूवीची पूर्ण, राईट द वे फ्रॉम थॉट टू आत्तापर्यंतची, आणि त्याच्यानंतर आत्ता मला म्हणजे काय म्हणतात की असं नाही की फक्त ॲज अन ॲक्टर म्हणून हा प्रश्न आहे, पण ॲज अ डिरेक्टर म्हणून, रायटर म्हणून सुद्धा हा प्रश्न आहे की हे सगळ्या शेड्स रंगवताना, सगळ्या गोष्टी करताना ते कशा पद्धतीने पुढे नेल्या गेल्या आणि आज ते साकारलं जात आहे, आज ते होतं आहे, तर त्याचा एक आनंद म्हणा किंवा त्याचं एक सॅटिस्फिकेशन म्हणा, कारण की जसं तू म्हटलंस की हे आलेलं आहे कुठून तरी, म्हणजे दिस टायटल इज समथिंग विच हॅज केम फ्रॉम युअर इनर सोल, तर मग त्या पद्धतीनं कसं आज वाटतंय, आजचा दिवस किती इम्पॉर्टंट आहे आणि कसं वाटतंय? खरं तर मी सांगेल की जर्नी 5 वर्षाची नाही आहे, म्हणजे आत्ता अगदी मला थोड्या वेळापूर्वी एक DM आलं, कधीतरी असतात ना आपले एक मित्र हॅलो हायवाले की अरे हा तू आहेस का पोस्टरवर, ओके, तर त्याला वाटते की ओव्हरनाईट झालं. तर ही जर्नी सर 5 वर्षाची नाही आहे, मी अगदी 5-6 वर्षांचा होतो मी, त्यावेळेस मी राज्यनाट्य स्पर्धेत अभिनय करायला सुरू केलं, मग थोडी समज येत गेली तसं मग लिखाणाकडे माझं मन वळलं, कारण अगदी वयात आल्यानंतर पुरुष व्यक्त होत नाही आणि मग ते ज्यांना लिखाण जमतं ते कागदावर व्यक्त होतात, तो लेखक बनतो, राईट, तसं लिखाण आणि मग मी लिहिलेली गोष्ट मलाच डिरेक्ट करायची, कारण आपलं अपत्य आपणच संस्कार करावं, असं ते डिरेक्शन. आणि त्यानंतर मग अगदी हीच स्टोरी आहे सर, का निलेश पण इथे आहे, साक्षी, निलेश, रवीसाठी किती लोक आले होते सर? 6-7 लोक आली रवीसाठी माझ्या कॅरेक्टरसाठी, महाराष्ट्रभर ऑडिशन्स घेतले मी. नियाची पण एक्झॅक्ट तीच स्टोरी आहे, 7-8 लोक आले, पण नगरकरांचा वेगळा जरा दणका असतो, ती निया झाली आणि रवीसाठी 7-8 लोक आली. आणि सर 22 दिवस मला रवी भेटलाच नाही वर्कशॉपमध्ये. बर, मग मला टीमने आग्रह केला की तू हे कॅरेक्टर जगलायस, तू हे कॅरेक्टर लिहिलंस, तुझ्यातलं काही दिलंस, तू कर. मग ते सगळं मला पेलावं लागलं, प्रचंड दमछाक झाली पण मजा आली. कुठेतरी सर एक्साइटमेंट आहे, थोडी नर्वसनेस आहे, जबाबदारीची भावना आहे की काहीतरी चांगलं द्यायचं होतं, मेहनत केली आहे, चांगलं दिलं आहे, आता काय प्रतिसाद येईल, आणि बस हेच आहे. जर्नी संपल्याचा आनंदही म्हणू शकतोय पण दुःखही फार आहे सर, कारण 5 वर्ष ही गोष्ट जगतोय मी, 5 वर्ष मी दिवस आणि रात्र यात आहे, कारण मला माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांच्या 1 दिवसातले 2 तास एंटरटेनिंग करायचे होते, म्हणून मी 5 वर्ष दिले. ओके, तर अशी ती मिक्स्ड फिलिंग आहे सर. मला आमच्या कूल मॅनला एक प्रश्न विचारायचा थोडासा, काय बाबा तुझा एक्सपिरियन्स कसा होता सगळा आणि तुझं कॅरेक्टरचं नाव काय, ते थोडं इंटरेस्टिंग वाटलं होतं मला. माझ्या कॅरेक्टरचं नाव चिंते आहे, चिंतामणी गुळगुळे या कॅरेक्टर करतो मी फिल्म मध्ये. तू भांडला वगैरे नाही का यांच्याशी कोणाशी की बाबा असं काय नाव दिलं, असं काय झालं नाही ना? ती फिल्मची रिक्वायरमेंटच आहे आणि ते तसं त्या इतकं सुंदर लिहिलंय की त्याला म्हणजे प्रश्न पडायचा म्हणजे विषयच नाही तिथं, नगरी भाषेत बोला आपण, नगरी प्लॅटफॉर्म वरती एकदम बिंदास नगर भाषेत काहीच विषय. ऍक्च्युली कसं आहे की मी एक 4-5 वर्षापूर्वी मी स्टँड वर वडे विकायचो नाही का, बर, आणि तिथं स्टँड वर इथं मोठ्या स्टँडला मी वडे विकायचो नाही का, बर, आणि वडापाव विकायचो. त्यातून मी एकदा याला बघितलं नाही का, म्हणजे ते आलं तर बसने आणि मी बघितलं त्याला, तर म्हणलं वडापाव घ्यायचे, हे वडापाव, हे मसलदार, हे चवदार, हे चटणार, मी बसली सर, मी बसवाला, मी लाल डब्यावाला म्हणतो. ऍक्च्युली माझ्या त्याची कधी म्हणजे ओळखच नव्हती आणि तो ऑडिशन घ्यायला आला होता नाही का, आणि सगळीकडे काऊरचे असे पोस्टर लावले होते नाही का, हळूहळू काऊरचे नाही का असे पोस्टर लावले होते की उद्या ऑडिशन्स आहेत नाही का, आणि इथं वेक्टर डान्स अकॅडमी होती तर तिथं ऑडिशन होते, तर मी तिथं गेलो आणि मी काय असं ॲक्टिंगचं माझं माझा काय संबंध नव्हता, पहिल्यापासून मला ॲक्टिंगमध्ये जायचं होतं पण म्हणजे काय माहिती नव्हतं काय नव्हतं, आणि मिमिक्री करायची खूप सवय होती नाही का पहिल्यापासून, मिमिक्री आणि नाना पाटेकरची यांची मिमिक्री करायचो मी, म्हणलं पहिलं पाठांतर तर आपल्याला आलं पाहिजे का नाही, काय नाही, तर मग मी नाना पाटेकरचे हे केले, डायलॉग वगैरे पाठ केले नाही का नट सम्राटचे,
आणि मग गेलो ऑडिशनला. ऑडिशनला गेलो आणि सर वगैरे बसले होते, प्रतीक बसला होता तिथं. मग म्हणले सर की करा काय करायचं आहे. मी नाना पाटेकरचा आपला डायलॉग म्हणला, मोठा डायलॉग होता लांबला जग मी घेतला. आणि ते म्हणले अरे मला जर आम्हाला जर नाना पाटेकरांना जर घ्यायचं असलं फिल्ममध्ये तर आम्ही त्यांना साईन करू ना, आम्ही तुला कशाला घेऊ, तुला कशाला बघू बाबा, तुला कशाला ऐकू, काय स्वतःला काय येतो तुला ते सांग म्हणे. मग मला तर काही येतच नव्हतं, कारण मी त्याच्याशिवाय काही केलंच नव्हतं. आणि ऍक्टिंग म्हणजे काय ते आपला काही विषयच राहतो तिथं नाही का. तो बघ म्हणला याला काय करावं म्हणलं, सर नाही मला काही नाही एवढंच येतं म्हणलं नाही का. आणि मे बी त्यांनी काहीतरी माझ्यावरती बघितलं असं नाही त्यांनी. नंतर मला कॉल केला खूप दिवसांनंतर. मला आता वाटलं होतं आपला काही विषय संपला म्हणलं, आता काय याच्यात आपल्याला कॉल केला तेव्हा खरं वाटलं का खोटं वाटलं, माझ्या करत असं वाटलं का. याच्या आधी मला एक पिक्चर आलं होतं नाही का, खोटंच वाटलं असेल. हो पण तिथे बोलवलं तिथं ते एक मोठं हे होतं आपला हॉल असेल, हॉल होता. हा हॉल होता. आणि तिथं आम्हाला मोबाईल लावला नाही का, म्हणले करा ऑडिशन नाही का तिथं. मला वाटलं या तसं असं काय. मी गेलो आणि मी म्हणजे इथं वॉर्ड बॉयचं काम करत होतो नाही का नाईटला, आणि दिवसा वडे विकायचो स्टँडला. मग ते 2 वर्ष 1 वर्ष नंतर कॉल आला मला. नंतर मी तर हॉस्पिटल लागलो होतो कामाला आणि मॅक्स केअरला होतो मी कामाला नाही का, वॉर्ड बॉय म्हणून मी काम करत होतो तिथं. आणि मला एक फोन आला 14 मेला, 14 मे माझ्या मित्राचा बड्डे होता. माझ्या मित्राचा बड्डे होता त्या दिवशी. म्हणे आपण 15 मेला आपण हे करतोय वर्कशॉप करतोय नाही का, तर तुम्ही याला येईन यायला जमान का. मग म्हणलं पिक्चर म्हणला आपण एकदम जोश होऊन गेला एकदम. तुला वाटलं आता काहीतरी होणार आहे बाबा मोठं होणार आहे काय. सोडून दिलं मी लगेच, काफी सोडून गेलो मी लगेच. आणि वर्कशॉप झालं 1 मेला वर्कशॉप झालं. मी 14 तारखेला फोन आलता मला नाही, 14 एप्रिलला फोन आलता सॉरी. आणि 1 मेला वर्कशॉप होता. बरं मग मी वर्कशॉपला गेलो आणि मग काय आपले येतच नव्हते. मधलं बरेच चिंध्यासाठी बरेच लोक ऑडिशन देत होते नाही का, 8-10 जण आले होते. आणि मी स्टँडला उतरलो तिथं आष्टीच्या, आष्टी स्टँडला उतरलो. आणि मग मी म्हणलं आलो इथं आणि इथून इथं जायचं, जवळ जायचं होतं. आणि रिक्षावाला म्हणलं मला 150 रुपये लागतील नाही का. मी प्रत्येकाला फोन लावला म्हणला अरे इथं रिक्षावाला आहे म्हणलं नाही काय, आता 150 रुपये मागत म्हणलं नाही. नगरी स्टाईल मध्ये काय बोलला नाही का त्याला. मी म्हणलं नाही आला ते होता, आता मी जाऊ का चित्रपट द्यायचे. डायरेक्ट दिग्दर्शकाला फोन लावतो मला 150 रुपये मागायचे. अरे म्हणलं मग मी बोलू का आता, प्रोडक्शन वाला नाही कोणी नाही. त्यांनी रेकॉर्ड करून ठेवलं, त्यांनी नंतर मला सिलेक्शन झालं ना 15-20 दिवस तेव्हा दाखवलं मला त्यांनी. बडे आले बघे काय मजा आली खूप. नाही पण जाऊन दे बाकी तर सगळं जाऊन दे. तुझी जर्नी खूप इन्स्पायरिंग वाटली मला. तुझ्या पद्धतीचं काम केलं, जसं तू पहिल्यांदा भेटला किंवा तू म्हटलं मी वडे विकत होतो, तुझ्या बोलण्यातलं ते जे एक लबक होती गोष्टी होत्या ते खूप इन्स्पायरिंग वाटलं. आणि आज तू इथं उभा आहे, इथं सगळ्यांबरोबर हे करतोय, तर इथं म्हणजे काय ना त्याला की असं माईक हातात आहे, तू बोलतोयस एका मीडिया ऑफिसमध्ये, तर तुला कसं वाटतंय आज. ऍक्च्युली मी एक झोपडपट्टीतला मुलगा आहे, मला असं कधीच वाटलं होतं की आता एक काउचवर बसन. आणि म्हणजे आमच्या आयुष्यातच नाही नाही असं कधी रे का, आम्हाला खुडशीचा गट कधी भेटत नाही, आम्ही खालीच बसत होतो. खूप भारी वाटतं इथं, मला एवढी मोठी संधी दिली फातवा टीमने नाही कमवली. नाही नक्कीच. आणि मला तुझं डायरेक्टर म्हणून कौतुक वाटतं सर. तू 20 दिवस ना आम्हाला हसवायचा प्रयत्न करत होता, ते त्यांनी 21व्या दिवशी आम्हाला रडवलं आणि तो चिंता झाला. वा म्हणजे तो त्यांनी ते 20 दिवस तर तो कोळून पिला, ते त्यांनी ते दाखवलं ना. आणि मग मी त्याला म्हटलं तू चिंता आहे सर करते प्रॅक्टिस. सर मला याच्याबद्दल एक गोष्ट सांगायची आहे, म्हणजे अगदी खूप गोड हसतोय तो सध्या. सांगू सांगा सांगा प्लीज सांगा आम्हाला सगळ्यांना. सर प्रोसेस शिक्षकांना नगरच्या ऐकायला आवडलं सगळ्यांना. या सगळ्या प्रोसेसमध्ये ना सर आपल्याला माहिती आहे कोविड येऊन गेलं, 2 वेव झाल्या. आम्ही कोविडच्या आधीही शूट केलं, पहिल्या वेव नंतरही शूट केलं, दुसऱ्या वेव नंतरही शूट केलं. आणि त्याच्यातल्या एका वेवमध्ये मी नेहमी म्हणायचो आईला सेटवर आण मूवी बघू दे, कधीच नाही आणलं. म्हटलं डायरेक्ट पडद्यावर दाखवू. एका वेवमध्ये आई गेली चिंतेची, नीलची आई गेली. त्याचा पहिला चित्रपट येतो आहे, मला माहिती आहे ना की लंबी रेस का घोडा आहे, त्याच्या अनेक चित्रपट येतील, पण त्याचा पहिला चित्रपट त्याची मम्मी नाही बघू शकली. मला याचं खूप वाईट वाटतं सर. नाही पण ते जिथं कुठं असतील त्यांचे आशीर्वाद त्याच्याबरोबर आहेत, म्हणूनच तो आधी इथं बसलेला आहे. त्याचं वैशिष्ट्य स्ट्रॉंग आहे, कायम हसत असतो सर तो. नाही महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. मला तुझं एक म्हणजे कौतुक वाटतं, जसं तू म्हटलं की ही स्टोरी कुठून आलेली नाही, हे नाव कुठून आलेलं नाही, ते होत गेलेल्या गोष्टी आहेत सगळ्या. आणि सिनेमा म्हटल्यानंतर एक ग्लॅमर असतं, एक गोष्ट असते थोडीशी.
त्याच्यामध्ये बाकीचे सगळे एलिमेंट्स असतात, तर ते एक व्हायब्रंटनेस असतो. पण तो व्हायब्रंटनेसपेक्षा तुझं म्हणणं होतं की मला जनसामान्यातला मूवी करायचा आहे, कॅरेक्टर बेस्ड मूवी करायचा आहे, गोष्टी करायच्या आहेत. आणि ते करत असताना असे कॅरेक्टर्स किंवा असे लोक घेऊन तू जे प्रयास करतोयस, प्रयत्न करतोयस, तो खरंच फार प्रेरणादायी आहे. आणि खरंच तुला पण पुढच्या सगळ्या तुझ्या आयुष्यासाठी, सगळ्या व्हेंचर्ससाठी, गोष्टींसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्याकडनं. आणि आता आपले मला तर कटपत आठवत आहे पण ठीक आहे, आता काय बोलावं मला कळत नाही आहे. तर तुझं नाव सांग पहिलेच प्रेक्षकांना, आणि तुला काय म्हणजे तू कसा या फील्डमध्ये आलास, किंवा काय तुझी जर्नी होती, थोडं थोडक्यात काय सांगशील आम्हाला त्याबद्दल. नमस्ते, मी सुमित तनपुरे, आपल्या नगरचंच राहिलं आहे, पाईपलाईन रोडला राहतो. मी पण असंच ऑडिशनला आलतो की मला पहिलं डायलॉग दिला होता असं प्रेमावरचा, आणि मला ते प्रेमावरचं काही जमत नाही असं डायलॉग कोण दिला होता असं. मला आता नगरचं आहे म्हटलं मला ते विलनच जमत असेल. जिथं जाईन मी आत्तापर्यंत ऑडिशन दिल्या तिथं मला विलनचंच जमलं, आणि मी विलनचंच करू. आणि मी आता यांच्या ऑडिशनला आलो होतो इथं व्हिक्टर डान्स अकॅडमीला, तेव्हा मला दिलं तर प्रेमावरचं मी केली पण ती जमली नाही. मग सर इकडे म्हणले तुझे डोळे घारे, तू प्रेमावरचं नको करू म्हणलं, तुला विलनचा डायलॉग तुझ्या पद्धतीने का. मग मी विलनचा डायलॉग केला, मग सरांनी नंबर वगैरे घेतला, तुला बोलवतो म्हणलं ठीक आहे. मग त्यांनी मग डायरेक्ट वर्कशॉपला मला बोलवला आपल्या कडाष्टीला, तिकडे गेलो. मग तिथून मग ते म्हणले आज तुला लीड व्हिलनचा पहिला नाही का आमचा मी जे लीड व्हिलन आहे ना ते सिलेक्ट नव्हतं झालं तेव्हा, तर मला लीड व्हिलनचा पण दिलता तर दो. आणि अजून एक व्हिलन अमोल चौधरी म्हणून आहे मित्रच आहे. मग दोघांना आम्हाला लीड व्हिलन दिलं करायला. मग आता माझं कसं आता रोग कमी पडलं नाही का प्रवास आपल्या ऍक्टिंगवर, आणि मी लीड नव्हता मग मी त्याचा मित्राचा रोल केला. पण एक तू चांगला रोल केलेला आहेस या फिल्ममध्ये, जास्त महत्त्वाचं आहे. पूर्ण पिक्चरमध्ये मी जिथून विलनची जशी एंट्री चालू होती ना तिथून माझी पण एंट्री. लोकेशन हंटिंग असेल तुमचं, किती लोकेशन होती तुम्ही शूट केलं, त्याचा काय प्रवास होता? मी असं ऐकलंय की तुम्ही खूप वराईड लोकेशन केलं. शक्यतो मूवीज ज्या बनतात ते एक लोकेशन असतं, एखाद्या दोन डिस्ट्रिक्ट मध्ये मुव्हिंग असतं, पण तुम्ही खूपच वराईड लोकेशन वरती केले, तर त्याबद्दल काय सांगाल, त्याच्या मागचा थॉट काय होता, त्या डिरेक्टर म्हणून ऍक्टर म्हणून काय सांगूशी वाटतं तुला दोघांनाही स्पेसिफिकली मला विचारूशी वाटेल. सर मूवीमध्ये काही ड्रीमिंग पार्ट आहेत, ड्रीमी पार्ट आहेत छोटेसे, तर त्यासाठी मी लोकेशन्स ड्रीमी बघितले. पण एक टोटल मूवीचा लुक अँड फील म्हणाल तर ड्राय ग्रीनिश आहे, म्हणून तो मग आपल्याकडे फार सुटेबल होता ना, गोष्टच आपल्याकडची. तर त्यामुळे मग मी बीड जिल्ह्यात शूट केलं. नगरमध्ये तर फार माझा मेजर पार्ट शूट झाला नगरमध्ये. त्यानंतर मग मला काही लोकेशन्स मला अकलूजला सापडले. मी एका लोकेशनसाठी गेलो आहे सर, एका मंदिरासाठी मी अकलूजला गेलो, कारण तो सीन मी त्या मंदिराला बघून लिहिला होता. त्यासाठी मी अकलूजला गेलो, कोल्हापूरला गेलो, त्यानंतर वालचंदनगरला गेलो, बारामतीला गेलो, कोकणात काही शूट झालं. खूप व्हरायटी ऑफ लोकेशन्सला शूट झाला, कॅरेक्टर पण फार व्हरायटी आहेत सर. कोणत्या एका थॉट हा होता की कॉम्प्रोमाइज करायचं नाही, कॉम्प्रोमाइज नाही करायचं. हा म्हणजे जे व्हिज्युअलाइज झालंय, ज्या पद्धतीने व्हिज्युअलाइज झालंय तेच मांडायचं आपल्याला. म्हणजे जे मला लिहिताना दिसत होतं ते जर मला उघड्या डोळ्यांनी दिसलं तरच ते लोकेशन लॉक करत होतो सर. त्यासाठी मी किती फिरलोय ते बघून कळत असेल. 5 वर्ष फिरून माझं काय झालंय टीझर मधला मी वाटत नाहीये सध्या, पण असे तो प्रवास होता सर लोकेशन हंटिंगचा. ओके, तुझी काय याच्या मागची स्टोरी सांगशील? आता मला टेक्निकल गोष्टींबद्दल तर एवढं कळत नाही, पण जसं प्रतीक बोलला की त्याला जसं त्यांनी जसं हवं होतं लोकेशन. टेक्निकल गोष्ट प्रतीकने कव्हर केलेली आहे. मला तुला काय विचारायचं आहे की तुझा हा जो जर्नी होती वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमधनं गोष्टींमधनं, तर त्या पद्धतीने काय सांगू शकशील त्याच्यामध्ये की कसं एक्सपिरियन्स होता एकंदरीत पूर्ण तुझा? खूप छान वाटलं. जसं मी बोलले की पहिलं आमचं वर्कशॉप पण कड्याला झालं, तर कड्यामध्ये पण जे पूर्ण कॅरेक्टर्स होते हे सगळे लोक, आणि अजूनही जसं प्रत्येक कॅरेक्टरसाठी 7-8 लोक 5-6 लोक आले, सगळ्यांसोबत छान बॉन्ड क्रिएट झाला. मग त्यानंतर अष्टीला शूट झालं, अष्टीच्या लोकांना कारण की मी प्रॉपर श्रीरामपूरची आहे, मामसा जिल्हा अहमदनगर येतो पण प्रॉपर श्रीरामपूर. सो श्रीरामपूर आणि पुणे सोडून जे छोटे मोठे आहेत आजूबाजूचे गावं किंवा सिटीज मला एवढं नॉलेज होतं, आणि मूवीमुळं सगळ्या टाईपचे किंवा सगळे लँग्वेजेस किंवा जसं आपण बोलतो की हर 15-20 किलोमीटरला आपली मराठी भाषा बदलती, कल्चर बदलतं एक्झॅक्टली. तर ते सगळं एक्सपिरियन्स करायला भेटलं मला. आणि जिथं पण आम्ही शूट केलं तिथं हर एका लोकेशनवरती सगळे लोक जे आम्हाला भेटले तिथले, सपोज आम्ही वालचंदनगरला एक शूट केलं तर
तिथे ज्या बंगल्यामध्ये किंवा ज्या घरात आम्ही शूट केलं तिथले लोक पण इतके कॉपरेटिव्ह होते, तर ते पण एक खूप छान शिकायला भेटलं की कोणीतरी इतकं एफर्ट्स घेते तर आपण पण त्याला सपोर्ट केला पाहिजे, तर खूप छान एक्सपिरियन्स होता, एक चांगला एक्सपिरियन्स राहिला, खूप छान एक्सपिरियन्स होता, खूप इंटरेस्टिंग जर्नी वाटली आतापर्यंतची तुमची, फार व्हरायड एक्सपिरियन्सेस होते, चांगल्या गोष्टी कळाल्या आम्हाला तुमच्याबद्दल, तुमच्या पर्सनल लाईफबद्दलही कळाल्या. आता अजून थोडंसं जरा एक अपर हँड किंवा एक एक्स्ट्रा एंडला तुम्हाला जाणून घेण्यासाठी एक फन ॲक्टिव्हिटी करतो आहोत आपण. आमच्याकडे एक हा बाऊल आहे, ह्या बाऊलमध्ये काही चिट्स आहेत, त्याच्यात एक एक छोटी छोटी टास्क दिलेली आहे, तर सगळेजण एक एक चीट उचला याच्यातली, तुम्हाला काय टास्क आहे ती बघा, ती टास्क तुम्ही सांगा प्रेक्षकांना आणि मग ती परफॉर्म करायची तुम्हाला. ओके चल मला आलंय की प्रेम म्हणजे काय, खूप परफॉर्म करून सांगशील, बोलून सांगशील, कवितेत सांगशील, तुझा काही वेगळा अंदाज आहे त्याच्यात सांगशील कसं काय? बोलूनच सांगतो मी, सध्या तरी मला असं प्रेम म्हणजे रवी आणि निया वाटतं. बर, हा मी दाखवण्याचा हा प्रयत्न केलाय की सध्या माझ्या पिढीचं थोडं हे आलंय का आणलंय कसं आहे प्रेम आणि निया हे आलंय आता ते येऊ शकलं नाही म्हणून कागदावर आलं. ठीक आहे चलो, मला कुठेतरी माझ्या पिढीमधल्या कुणीतरी माझ्या पिढीसाठी बनवलेला असा चित्रपट हवा होता जी व्याख्या प्रेमाची माझी पिढी विसरली ती मला दाखवायची होती. थोडा 90s फील द्यायचा होता, शिद्दतवाला प्यार, टोकाचं म्हणजे एकदम क्षितिजा पार असं काहीतरी. सध्या तरी नवीनही आहे पण प्रेम मी तरी अजून थोडं एक्सटेंड करेल याच्यात. प्रेम म्हणजे काय सर? तानाबाळ आईवर करतं तेही प्रेम असतं, आई तानाबाळावर करते ते आई, बाप आणि लेकाचं एक वेगळं प्रेम असतं, मित्राचं वेगळं प्रेम असतं, हे सगळे प्रेम मी याच्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. ओके, फक्त प्रियकर प्रियसी नाही की प्रेम भेटलंय निघून गेला वळूनच नाही बघितलं, ते अगदी इलॉजिकल होऊन जातं. किंवा मला यायला थोडा उशीर झाला तरी ते थांबले, सरांनी सर इंटरव्ह्यू घेत नाहीत ते इंटरव्ह्यू घेत आहेत, हेही प्रेम आहे. तर प्रेमाबद्दल किती बोलो, इतिहासात प्रेम होता, ब्लॅक अँड व्हाईट मूवीजमध्ये प्रेम होता, मी प्रेमावर मूवी बनवतोय, परत बनवीन, येत राहतील, प्रेमावरच सगळं काही डिपेंड आहे, हे प्रेम आहे. मुळात एवढंच की सगळ्या प्रकारचे नाते जे आहेत त्याच्यातलं प्रेम हायलाईट करण्याचं एक चांगला प्रयत्न केलेला आहे तुम्ही मूवीमध्ये, आणि तीच तुमची प्रेमाची व्याख्या आहे. तर प्रेम हे दोन इंडिव्हिज्युअल्समध्ये असू शकतं, दोन कलिग्समध्ये असू शकतं, तर त्या पद्धतीने तुम्ही ते पोर्ट्रे केलेलं आहे. ओके, पण तुमचं लव्ह लाईफबद्दल तर विचारच झालं, तर आता एवढं मूवी करताय तुम्ही, गोष्टी करताय, तर त्याच्याबद्दल काय सांगशील म्हणजे थोडंसं? मला वाटतंय सर आता फार मोठं स्टेटमेंट आहे, करू का मी? फार मोठं स्टेटमेंट करू. मला वाटतंय सर आपल्याला ऑन पेपर परवानगी आहे प्रेम करायची, पण ती ऑन पेपरच आहे हा प्रॉब्लेम आहे. तर हे माझं म्हणणं आहे की तुम्हाला जर देवाचं प्रेम चालत असेल ना, माणसाचाही स्वीकार आहे, अर्थ नाही तर विदाऊट एनी बॅरियर्स. प्रेमाला पाण्याला चव, पाण्याची चव नाही सांगतायत सर, तसं प्रेम का करतो, का झालं, का ती हवी आहे, का तो हवाय, तेही नाही सांगतायत. ते जर सांगता येत असेल ना सर, तर ते प्रेम नाही आहे. मग तुम्हाला तो व्यक्ती आवडतोय, तुम्ही प्रेम नाही करू शकत. तुम्ही कधीच नाही सांगू शकणार सर की तुम्ही, मी ही आईवर का प्रेम करते किंवा मी नियावर का प्रेम करतो, ते प्रेम आहे ना. सो मग ते समजून घेण्यासाठी मला वाटतंय न बोलताच समजून घ्यावं सर्वांनी, ते प्रेम आहे. ठीक आहे, आणि त्या तुमची जी मूवी आहे ती मूवी अशाच पद्धतीचं काही, अशाच पद्धतीचं काहीतरी आहे पण थोडं रिअलिस्टिक आहे, आणि थोड्या काही अशा गोष्टी आहेत ज्या कधीच नाही बघितल्यात, असे पात्र आहेत जे कधी नाही बघितले. पूर्ण वेळचा प्रयत्न केला आहे की खुर्चीला धरून बसेल व्यक्ती आणि बाहेर जाताना फतवा आणि नियाला मनात येऊन जाईल, निया आणि रवीला. बाहेर जाताना कोणालाच वाटणार नाही अरे यार 2 तास दिले, नाही वाटणार, नक्की जाऊन म्हणेल की या चित्रपट बघ बरं का, मी पण परत जाणार आहे. ही एवढी सर मी, कारण मी 4 वर्ष इन्व्हेस्ट केले आहेत, 5 वर्ष इन्व्हेस्ट केले आहेत म्हणल्यावर मी एवढी एक ॲश्युरिटी देऊ शकतो, देऊ शकतो. ठीक आहे, याकडे बोलूयात आपण. तुमच्या सहकलाकाराचं खटकणारी गोष्ट सांगा. तो प्रश्न आलाय भारी म्हणजे, आणि हा प्रश्न हिला कसं काय येतो तेच म्हणजे खटकणारी नाही पण आता कलीग म्हणून सांगायचंय, डिरेक्टर रायटर म्हणून नाही सांगायचंय. हा ते जे स्ट्रक्चर आहे तो रिस्पेक्ट आवडत नाही ती सांगते मी, असे खटकणारी असं राग नाही येत पण
पण ठीक आहे ना, थोडी खटकतीस कुठेतरी. थोडी खटकतेस. तर जसं आम्ही आत्ता बोललो की चार आता 6 वर्ष आधी मीटिंग झाली होती, पण पहिलं स्केड्यूल आय गेस 3 वर्षांआधी झालं. 2 वर्ष तर लॉकडाऊनमध्ये सगळ्यांचे गेले. तर आम्ही एवढ्या दिवसांपासून एकमेकांना ओळखतो आणि माझं असं आहे की मला खूप भूक लागते आणि मला असं की मला टाईम टू टाईम खायला लागतं. मी मला किती काम द्या, मी एकदम पंच होते. तुम्ही मला 5 वाजता उठ लाईक रात्री सांगितलं, 2 वाजता स्केड्यूल संपलंय आपलं आणि सकाळी 5 वाजता या, तर मी 5 वाजता डॉट असेल तिथे. पण मला खायला टाईमवर लागतं आणि प्रतीकचं असं आहे की त्याला भूक लागत नाही, म्हणजे लागती पण तो ऑर्डर टाईम खाऊ शकतो. तो किती पण वेळानंतर त्याला खायला दिलं तरी त्याला इश्यू नाही आहे. आणि मला असं आहे की मला खूप टाईम टू टाईम जेवायला लागतं आणि त्याच्यावरून मग आमचे खूप भांडण होतात की यार तुला जेवायचं नाही पण मला जेवायचं आहे ना, मला खाऊ दे. हो, तर त्याच्यावरून मग आमचं नेहमी होत असतं आणि मला ती गोष्ट त्याची खूप खटकती की तुला आज पण असं झालं की आम्ही ऑलमोस्ट 2 वीकपासून रोज रात्री ट्रॅव्हल करतो आणि दिवसा प्रमोट करतोय. आणि आम्ही काल पूर्ण कुठे होतो आपण, काय हा मुंबईमध्ये होतो आपण काल आणि हा मुंबईवरून आम्ही आलो श्रीरामपूर, आष्टी, उस्मानाबाद. नाही नाही, श्रीरामपूरला होतो, त्यानंतर मुंबईला गेलो, मुंबईवरून परत श्रीरामपूरला आलो परत, असं काहीतरी. नाही, श्रीरामपूर औरंगाबादला गेलो. ठीक आहे, औरंगाबादला गेलो आणि औरंगाबादवरून काल रात्री आम्ही आष्टीला आलो. रात्री 2 वाजता पोहोचलो आणि परत सकाळी 5 वाजता उठून उस्मानाबादला ट्रॅव्हल करत होतो. तर लेट झालं आम्हाला थोडं, कारण की आम्हाला 12 वाजता दर्ग्यामध्ये पोहोचून ते चादर चढवायची होती आणि त्याच वेळेस आम्हाला सॉन्ग रिलीज करायचं होतं, जी कव्वाली आहे. तर आमचं ते होतं टार्गेट आणि असं आहे की थोडंसं उशीर झाला निघायला. तर मग प्रतीक बोलला, अरे यार ब्रेकफास्टसाठी एवढा टाईम जातो, एक टाईमवर मला लवकर निघता नाही येत का तुझ्या, लवकर निघायचं. मग 15 मिनिटं आधी निघायचं ना. काय होतं, को ऍक्टर आणि डिरेक्टर असं दोन्ही भूमिका मध्ये असल्यामुळे थोडस वेळेचं कसं आहे, वेळेसोबत त्याच्यामुळे होत असेल. पण मला असं वाटतं की म्हणजे आता रिलीज झालीच आहे मूवी, तर आता तरी निदान प्रॉब्लेम असा होतो ना, फूड हॅबिट्स वरती थोडं लक्ष दिलं पाहिजे. प्रॉब्लेम असा होतो ना सर की अगदी ज्या वयात मी खरोखर प्रेम करायला पाहिजे होतं ना, 18 वर्षी मी खरोखर प्रेमात पडायला पाहिजे होतं ना, त्या वयात मी प्रेमावर चित्रपट बनवायला लागलो होतो. तर ते मला अशी सवय लागून गेली आहे ना सर की एखादी करायची गोष्ट जर झाली नाही त्या दिवसात किंवा ती तितकी परफेक्शन नाही, मला झोपच येत नाही सर, तर त्यासाठी मी काही सॅक्रिफाईस करू शकतो. हा माझा प्रॉब्लेम झाला, म्हणजे एखादा टेक जर ओके नाही झाला मला झोप येत नाही. आणि मग जनरली हिरोईन्स आहेत ना थोडे फुडी असतात, तर ते थोडस सांभाळून घेशील पुढे अशी अपेक्षा आहे. फुडी तर आहेच मी, पण माझं सगळं मी एक गाडी शेअर करतोय, त्या गाडीमध्ये सामान कमी जेवण जास्त आहे सध्या. काय चिप करतोय पण तरी पण ते अजून सॅटिस्फॅक्टरी नाही. ते मी घरून कॅरी केलेले कारण की मला भूक लागती, सो ते मी घरून कॅरी केलेले. म्हणजे कोणाच्या भरोश्यावर नाही बाबा. ते फूड वरतून मला तुला पण एक विचारायचंय, पण त्याच्या पहिले तुला काय क्वेश्चन आहे तो बघ एकदा. क्वेश्चन, आपल्या आवडत्या अभिनेत्याचा एक डायलॉग बोलून दाखवा. ठीक आहे, मग करू का मी? मला आवडता नाना पाटेकर. विचारायचं काय विशेष नाही ना. नाना पाटेकर सर खूप आवडतात मला. नाना पाटेकर का आवडत माहिती का? आपलं साडा कॉलेज आहे ना, साडा कॉलेजचा नाना पाटेकर. आज गेलतो ना आम्ही प्रमोशन साठी साडा कॉलेजला, तर तिथल्या मॅडम काय म्हणल्या, आमचा नाना पाटेकर आला. अरे तू नाना पाटेकर नुसतं आवडतच नाही की तू नाना पाटेकरची आयडेंटिटी पण घेतलेली आहे. ऍक्च्युली मग कॉलेजचा आला असताना बसूनच मी मिमिक्री करायचो ना, तर मग मला लुक पण थोडा नाना पाटेकर सारखा आहे आणि मग त्याच्यामुळे ते अट्रॅक्ट होतो. आम्ही समजतो तू नाना पाटेकर, आता तू करून दाखव तू काय करणार. नाही नाही, म्हणजे आरशात बघितल्यावर समजतो स्वतः. ठीक आहे ना, म्हणजे ठीक आहे, तू नाना पाटेकर आहेस. आता पुढं नट साम्राज्यचा एक मिळायला म्हणे, कारण तेवढेच पाठेत मला चांगले. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एक जटिल सवाल आहे. या जीवनाच्या उकिरड्यावर खडखड्या पत्रावळीच्या तुकड्यावानी जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाचं लखतर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशा डोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंक मारावा की पुन्हा येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही.
पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं. मग इथंच मेघ आहेत. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेच्या कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या बाणेनं आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी. विधात्या, तू इतका कठोर का झाला? एका बाजूला ज्यानं आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तू ही आम्हाला विसरलास. मग विस्कटलेल्या या हाडाचे सापळे घेऊन हे करुणा करा, आम्ही थेरड्यांनी कोणाच्या हात पायावर डोकं आदळायचं रे? कोणाच्या? खूप छान केलं. मी एवढंच सांगेल की आहे, म्हणजे तू स्पार्क आहे, 100% स्पार्क. वडापाववाला खरोखर खरोखर सर आहे का ना? आता मी नाना सरांसोबत बोलतो ना, तर मी नक्की जसा संदेश नाना पाटीकर सरांना पाठवून देईन. असा आहे व्हिडिओ, मला नक्की पोस्ट करा तुम्ही. मी खरं देईन सर, पाठवून देईन नक्की. ऍक्च्युली ते काय मिमिक्री वगैरे काय नाही, ती गरज होती. आणि ते गरज म्हणजे पाठ करावंच लागतं, ते जेव्हा आपण एवढे विकतो तेव्हा, नाही का? पण ते प्रेझेंट करणं पण फार महत्त्वाचं असतं मित्रा. ते प्रेझेंट पण खूप चांगल्या पद्धतीने खूप चांगल्या यांनी केलं असते, ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि खरंच तू म्हणजे तुझ्यात ते स्पार्क आहे, आणि तू ते पुढे जाऊन कॅरी करावं. आणि मला हे पण वाटतं की पुढे जाऊन असंच तू काम करत राहावं, जेणेकरून तुझी ही जी साईड आहे तीही प्रेक्षकांसमोर ती चांगल्या पद्धतीने येईल. थँक्यू. ऍक्च्युली वडापाव व्यक्तांनी ए वडापावे गरमी मसलदारे चवदारे चटकदारी, त्याला गरमले कधी गारलं फुकडी, त्याला चटक्याला पैसे घ्यायचे का सर? चटक्याला पैसे, चटका वाचला पैसे द्यायचे, नाही तर फुकट खायचे. बघितलं म्हणलं तू वर जादू भारी आहे. जसं तू मगाशी बोललास की तो हसतो पण आणि रडवतो पण, हे चिंता हे चिंताचं कॅरेक्टर. तर ते खूप साधेस आहे, आणि नक्की म्हणजे मला तुला पाहण्यासाठी यावं लागेल असं वाटतं. कटप्पाने बाहुबली को क्यू मारा असं आले ते स्वतः विषय तीन खोट्या गोष्टी सांगा. आता यजक तर खोटं बोलल्याशिवाय राहत नाही, सगळेच तर बोलतात खोटं. आता मी काय काय खोटं बोलले? मी तर कंटिन्यू खोटंच बोलतो. काय सांगू आता तरी, मी पोरीकडे पाहत नाही, माझ्याकडे पाहतात का? तुम्ही कटप्पा दिसायला लागलो. आणि डोकर केस आहे हे टाकला म्हणतोय मला, पण डोकर केस आहे दिसतंय थोडे बघावं लागतं. नक्की आहे. खरं तर खोटं काय बोलावं तर मला समजत नाही. आता सगळेच खोटं बोलतात, काय आता खोटे काय गोष्टी सांगू मला? तर जास्त खोटं काय आता काही कळत नाही काय खोटं बोलायचं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मला एक खोटं सुचतोय सर, जगात प्रेमाला मान्यता आहे. तू बरोबर पॉइंट वरती येतोय, बरोबर आहे ना? किलोमीटर गाडी चला थॉट आहे, कळतंय आम्हाला तुझी तळमळ तंत्र कळतीय आम्हाला. आणि नक्कीच खरंच म्हणजे तुम्ही लेट्सअप मध्ये आलात आणि अशा पद्धतीने सगळं आपलं बोलणं झालं, गोष्टी झाल्या, तर तुम्ही खरंच खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हा प्रवास एन्जॉय केलाय आतापर्यंतचा. आणि नक्कीच मलाही वाटतं की प्रेक्षकही तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं ह्या सगळ्या प्रवासाला तुमच्या एक मूर्त दिशा देतील आणि चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देतील. एक शेवटचा प्रश्न मी तुला विचारतो, आपण थांबूयात, की फिल्म का बघायला यावी, फतवा का बघायला यावा, याच्याबद्दल काय सांगशील? जर चित्रपट बनवताना मला बरेच लोक म्हणले की तुला मूवीमधून बोध देणं गरजेचं आहे, तर मी थोडासा बोध आहे, पण त्यावर मला सर एक प्रश्न विचारायचा होता माझ्या ऑडियन्सला. मला अखंड महाराष्ट्राला एकाच दिवशी एक प्रश्न विचारायचा होता. तो प्रश्न काय आहे ना, हे बघण्यासाठी तुम्ही यावं. आणि त्या प्रश्नाने नक्कीच तुम्हाला फरक पडतो आहे. काय फरक पडतो आहे ते बघण्यासाठी तुम्ही यावं. चित्रपटाची तुम्ही गाणी ऐकाल, फार सुंदर झाली आहेत, अफाट सुंदर झाली आहेत, पण नक्की ती गाणी का तशी आहेत, का माझ्या गाण्यात कव्वाली आहे, मग का म्हणजे माझ्या मूवीमध्ये कव्वाली आहे, 9 मिनिटाची कव्वाली आहे, का ती कुठे प्लेस केली आहे, आणि त्या कव्वालीतले बोल काय म्हणतात, हे बघण्यासाठी तुम्ही सर चित्रपटगृहात यावं. गोंधळाने की येऊन गेली, पण माझ्या चित्रपटात मी प्रेमाचा गोंधळ हे गाणं का केलं, हे बघण्यासाठी यावं सर.
हे बघण्यासाठी यावं की एक 24 वर्षाचा मुलगा 25 वर्षाचा मुलगा म्हणतोय की मी 4 वर्ष तुमचे 2 तास एंटरटेनिंग करण्यासाठी झटतोय आम्ही सगळे, कारण आम्ही तुमच्यातले आहोत, आम्हाला काही फिल्मी बॅकग्राऊंड नाही आहे, तर आम्ही नक्की काय दावा करतोय हे बघण्यासाठी यावं सर. आणि जर तुम्हाला काही गोष्टी आपण स्टेटस ठेवतो बऱ्याच, आता मला ते बोलायच्या नाही आहेत, मागे बराच प्रकार झाला स्टेटस ठेव याला सपोर्ट ह्याच्यावर बैठ, तर मला वाटतं ते करण्यापेक्षा ना डायरेक्ट मुद्द्याला हात घाला, आलं आहे ना कोणीतरी पुढे सरसावून त्याला सपोर्ट करावा, कदाचित एक वाट मोकळी होईल सर, जी फार गरजेची आहे या क्षेत्रात एक वाट मोकळी होईल. त्यामुळेच मी याचा हात पकडला की मला दाखवायचं आहे की मी इथे मी स्वतः वाट शोधतो आहे, मला फक्त एकाच पावला पुरतं दिसतं आहे, कारण कंदील हातात आहे, वावर नवीन आहे, पाणी द्यायला चाललो आहे, पण याचा हात पकडला आहे की मला मागे दाखवायचं आहे की मला ही, मी पण धडपडतो आहे पण मला एक वाट निर्माण करायची, पायवाट, तर ती निर्माण करण्यासाठी तुम्ही चित्रपटगृहात याव एवढं सांगेल. नाही नक्कीच प्रेक्षक हा जो चित्रपट आहे तो बघायला नक्की येतील अशी अपेक्षा आहे आम्हाला सगळ्यांनाच. आणि तुम्ही सगळे लेट्सअपला आलात इथे येऊन, आपण ही जे तुमचा पण जो वेळ तुम्ही आम्हाला दिलेला आहे त्याबद्दलही आम्ही तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि अशाच पद्धतीनं तुम्हाला असंच उत्तरोत्तर यश मिळत जावो ही आमची एवढंच आम्हाला वाटतं. थँक्यू आम्हाला बोलवण्यासाठी. आणि आय लव्ह नगरचे मला धन्यवाद व्यक्त करायचे, आभार व्यक्त करायचे, त्यांनी आम्हाला बोलवलं, एवढा वेळ दिला. खरं तर प्रेक्षकांना माहिती नसेल मध्यरात्र झाली आहे, चित्रपट रिलीज आजच झाला आहे आणि माझा पहिला इंटरव्ह्यू. नक्की इंटरव्ह्यू पण बघा, चित्रपट पण बघा, आणि लेट्सअप आणि आय लव्ह नगरचे मला आभार मानायचे. थँक्यू सो मच सर फॉर हॅव्हिंग मी.